A-A? Aí. Yes. B-B? Badak. K-K? Kanidar. K-K? Kamang. G-G? Gokaltu. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. भारत सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात याकरिता संपूर्ण देशभर विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ही यात्रा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या यात्रेदरम्यान कुडाळ आणि कणकवली इथं मोदी सरकार या नावाला विरोध झाला होता, त्यामुळे वादंगही झाला. याच पार्श्वभूमीवर वैभववाडीत पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. शिवसेना ठाकरे गटानं पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांना निवेदन दिलं होतं. वैभववाडीत येणाऱ्या संकल्प यात्रेत मोदी सरकार नावाचा उल्लेख होता कामा नये असं निवेदन दिलं होतं. पोलिसांनी याच पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेला कार्यक्रमस्थळी जाण्यास अटकाव केला होता. शहरासह कार्यक्रम ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज वैभववाडी नगरपंचायतीच्या हद्दीत होणाऱ्या संकल्प यात्रेच्या निमित्ताने ज्या पद्धतीने सरकारी कार्यक्रम म्हणून मोदींचा राजरोसपणे प्रचार सुरू आहे, त्या गोष्टीला आम्ही शिवसेना स्टाईलने विरोध करत खरं तर पोलीस स्टेशनला एक निवेदन दिले, तहसीलदार मॅडम यांनासुद्धा निवेदन दिले. मोदी सरकार या नावाला आमचा आक्षेप आहे आणि जर मोदी सरकार नाव लावून जर इथे कार्यक्रम करणार असतील तर त्या कार्यक्रमाला शिवसेना स्टाईलने मी जाऊन तो कार्यक्रम बंद पडेल एवढं निश्चित. परंतु ज्या गोष्टी आहेत म्हणजे आता तुम्ही बघाल, पोलिसांकडे आम्ही निवेदन द्यायला गेलो असता सत्तेचा गैरवापर कसा करतात, आम्हाला नोटिसा बजावल्यात कशासाठी, तर की आम्ही तिथे जाऊन त्या कार्यक्रमात प्रश्न विचारू नयेत. म्हणजे लोकशाही मार्गाने तिथे जाऊन प्रश्न विचारसुद्धा अधिकार आम्हाला नाही आहे का? तर तिथे काही चुकीच्या गोष्टी असतील किंवा एखादी योजना असेल ती लोकांपर्यंत पोचत नसेल किंवा पोचलेली योजना लोकांपर्यंत अपुरी पोचली असेल तर त्याच्याबद्दल जर विचारायचं असेल तर आम्ही तिथे जाण्यासाठी आम्हाला अटकाव करण्यात आला आहे. मी खास करून तुमच्या मीडियाच्या माध्यमात नाही आणि लोकांना सांगू इच्छितो, हुकुमशाही आणि हिटलरशाहीकडे चालणार हे सरकार आणि तसंच या खालच्या सर्व यंत्रणेला हाताशी धरून पुक्कटची यंत्रणा सरकारी यंत्रणा जनतेचा पैसा वापरून मोदींचा राजरोसपणे प्रचार सुरू आहे. ह्या गोष्टीला शिवसेनेचा ठामपणे विरोध आहे. परंतु जर ह्या गोष्टी अशाच सुरू राहिल्या, आज होणारा कार्यक्रम वैभववाडी तालुक्यात तिथे जर शिवसेनेच्या ह्याच्यात आपण गेलो होतो, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नोटिसा दिल्यात आणि त्याच्यानंतर आम्ही जे पत्र दिलं आहे तहसीलदार मॅडम आणि पोलीस स्टेशनला, ह्या पत्राला जर मान दिला नाही, ह्याच्यावर जर काही कारवाई झाली नाही आणि तिथे मोदी सरकार असा जर उल्लेख जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी केला, कुठच्याही अधिकाऱ्याने किसान पेन्शन म्हणण्याच्या मोदी पीएम किसान म्हणण्याच्या वगैरे मोदी पेन्शन योजना जर असा उल्लेख केला तर तो कार्यक्रम तिथे जाऊन शिवसेना स्टाईलने मी बंद पाडू एवढे निश्चित. या निमित्ताने जो कार्यक्रम होतो तो शासकीय पद्धतीने व्हावा, शासकीय यंत्रणेने शासकाच्या सगळ्या नियम अटी ह्या सगळ्यांचं पालन करून करण्यात यावं. जर इथे भाजपचा प्रचार होताना आम्हाला दिसला तर तो कार्यक्रम आम्ही तिच्या तिथे बंद पाडू एवढं निश्चित. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.